ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यातील काकडवाळ खरड आणि कोळे गावातील सर्वसामान्य नागरिक गेली कित्येक वर्ष पाणी रस्ते आणि इतर मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. या तिन्ही गावांचा एमकेएन न्यूजच्या टीमने आढावा घेतलाय, पाहूया. लोकसभा निवडणुकींचा आढावा घेत एमकेएन न्यूजची टीम पोहोचली कल्याण लोकसभा मतदार संघातील कल्याण ग्रामीण पट्ट्यात. या कल्याण ग्रामीण पट्ट्यात किती विकास कामं झाली आहेत व राज्य शासन व केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ या ग्रामीण पट्ट्यात येणाऱ्या गावातील नागरिकांना मिळत आहे की नाही याचा आढावा एमकेएन न्यूजने घेतला. एमकेएन न्यूजची संपूर्ण टीम येऊन पोहोचली आहे कल्याण लोकसभा मतदार संघातील ग्रामीण पट्ट्यात येणाऱ्या काकडवाळ या गावात. या गावातील नागरिकांना रस्ते पाणी आरोग्य आणि शिक्षण यांसारख्या मूलभूत सुविधांसमवेतच केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या सुविधांचा लाभ मिळत आहे की नाही याचा आढावा एमकेएन न्यूज घेणार आहे. तर आपण गावात जाऊया आणि येथील स्थानिक नागरिकांना विचारूयात की कोणकोणत्या समस्यांना त्यांना गेली कित्येक वर्ष सामोरे जावे लागत आहे. एमकेएन न्यूजच्या प्रतिनिधींनी भेट दिली अंबरनाथ तालुक्यातील काकडवाळ या गावाला. मलंगळकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यातून गावाच्या आत प्रवेश करताना अतिशय कच्चा रस्ता लागतो. काकडवाळ या संपूर्ण गावातील रस्त्यांची अतिशय दुरावस्था झाली आहे. या गावात एकही डांबरीकरण अथवा सिमेंट काँक्रीटीकरण केलेला रस्ता नाही. काकडवाळ या गावात तीव्र पाणी टंचाई असल्याचे एमकेएन टीमच्या निदर्शनास आले. शासनाच्या योजना तर दूरच राहिल्या, परंतु या गावातील नागरिक त्यांच्या रस्ता आणि पाणी या मूलभूत सुविधांपासूनही वंचित आहेत. सध्या एमकेएन न्यूजच्या संपूर्ण टीमने काकडवाळ या गावाच्या सदस्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला. आता सध्या आमच्यासोबत उपस्थित आहेत काकडवाळ गावचे स्थानिक रहिवासी विलास साळवे. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की गेल्या कित्येक वर्षापासून त्या कोणत्या मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. सर्वात आधी तर नमस्कार, तुमचं स्वागत आहे एमकेएन न्यूजमध्ये. आम्हाला सांगा की पाणी आरोग्य रस्ते आणि शिक्षण यांसारख्या मूलभूत सुविधा तुमच्या काकडवाळ गावाला भेटतात का? माझं म्हणणं एवढंच आहे या चॅनलच्या मार्फत का भरपूर वर्षापासून आमच्या गावात एक समस्या लाभली म्हणजे पाण्याची मोठी समस्या निर्माण झालेली आहे. आणि मला तरी वाटतं या जल शिवार योजनेमध्ये हे लोक एवढा खर्च करतात तर मला वाटतं हा निरर्थक पैसा आहे. तर त्या माध्यमातून मला वाटतं कुशली धरण गेली 35 वर्षापासून तो प्रलंबित पडला आहे, तो झालं पाहिजे. आणि तो जल शिवार योजना न करता त्या धरणाचा प्रकल्प जर तुम्ही यशस्वीरित्या पार पाडला तर मला वाटतं हा पूर्ण माझा गावच काय, माझा काकडवाळ गावच काय किंवा पूर्ण काकडवाळ गावच काय, तर पूर्ण परिसर हा सुबलन सुफल झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मला शासनाला एवढीच विनंती आहे का जास्तीत जास्त करून कुशली धरण प्रकल्प होण्यासाठी तुम्ही लक्ष घालावं, हीच माझी नम्र विनंती. रस्त्यांची खूप दुरावस्था आहे तुमच्या गावामध्ये, म्हणजे एक गाडीही एक वाहनही नीट जाऊ नाही शकत. तर रस्त्यांबाबत काय सांगाल, याबाबत तुम्ही पाठपुरावा केला आहे का प्रशासनाकडून? आत्तापर्यंत मी तर प्रशासनाचा पाठपुरा केला. मी आता सध्या एक स्थानिक नागरिक आहे आणि स्थानिक नागरिकांना विचारलं असता तर काही समस्या रस्त्यांची तर गंभीर समस्या आहेत. कोण रस्त्यासाठी लोकांना आरावी करतो, काही करतो, तर मला वाटतं ज्या कोणी ठेकेदाराने जो ठेका घेतला रस्त्याचा, तर जो कोणी नागरिक तर रस्ते जो कोणाला करून देत नसेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करून ते रस्ते करण्यात यावे. पण असं काही होतच नाही. आणि हे सर्व जे प्रकल्प करतात हे राजकारण आमच्या सारख्या नागरिकांवर लोटून टाकतात. त्याच्यामुळे या रस्त्यांच्या सुविधासुद्धा अशा अपुरे राहिलेल्या आहेत आणि त्या कुठेतरी कायद्याच्या चौकटीतून व्हावा अशी माझी नम्र विनंती. हे जे धरण हे जे जिकडून येते जिथून उगम होते हे जलशिवारात ह्या प्रकल्पाच्या अंतर्गत येतं, त्याबाबत काय सांगाल? जलशिवार प्रकल्प काय सर्वात आधी ते सांगा आमच्या प्रेक्षकांना. जलशिवार योजना ही शासनाने राबवलेली योजना आहे आणि त्याच्यामुळं ही शासनाने राबवली चांगली योजना आहे जलशिवार. पण जिथे जलच नाही तर तिथे योजना राबवणे ते निरर्थक ठरली जाते. तर मला वाटतं शासनाला एवढीच विनंती, मी वापस तुम्हाला एवढं सांगतो चॅनलच्या माध्यमातून, सर्वात आधी आमचा कुशली धरण हा प्रकल्प झाला पाहिजे आणि तो झाला तरच आम्ही सुफलम सुफलम होऊ. आणि आमच्या लोढ्याला जमिनी गेलेल्या आहेत त्या कुठंतरी न जाता आमचा शेतकरी, पूर्ण परिसरातील शेतकरी हा वर्ग, पूर्णपणे शेतकरी हा वर्ग आमच्या त्या पाण्यामुळं शेती करेल आणि त्यांचा उदरनिर्वाह चांगल्या आनंदाने पार पाडेल. शेतीसाठी तर पाणी नाहीच आहे तुमच्या गावात, पण दैनंदिन जीवनात तुम्हाला रोजच्या कामांसाठी पाणी लागत असेल तर महिला आहेत किंवा जे नागरिक आहेत ते कुठे जातात पाणी आणण्यासाठी? आता सध्याची परिस्थिती जर पाहता शासनाने बोरवेल मारून दिलेले आहेत, काही वैयक्तिक लोकांनीसुद्धा बोरवेल मारलेले आहेत आणि त्यांचीसुद्धा पाण्याची पाटली एकदम खालवलेली आहे. त्यामुळं कुठं थोडं पाणी आणि अशिक्षित पाणी आज पिऊन आमच्या महिलांना किंवा आम्हालासुद्धा दिवस काढावे लागतात. तर त्यासाठी कुठेतरी शासनाने पाण्याची ठोस सुविधा तयार करावी, एवढं तुमच्या चॅनलमधून शासनाला कळवावं.
कल्याण लोकसभा मतदार संघ क्षेत्रांतर्गत येणाऱ्या ग्रामीण पट्ट्यातील विकास कार्यांचा आढावा घेत एमके न्यूजची टीम पोहोचली कल्याण ग्रामीण भागातील भरड या गावात. खरळगावच्या नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करत आहोत. यावेळी आपल्यासोबत उपस्थित आहेत खरळगावचे स्थानिक रहिवासी उत्तम म्हात्रे. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की गेली कित्येक वर्ष ते कोणत्या समस्यांना सामोरे जात आहेत. सर्वात आधी तर मला सांगा, तुम्ही तरुण आहात, खरळगावच्या शेतकऱ्यांचा तर समस्या आहेच, गेली कित्येक वर्ष ते हा बरोबर पाण्यामुळे जात आहेत, पण युवक म्हणून तुम्हाला रोजगार उपलब्ध व्हावा याकरिता जनप्रतिनिधींकडून काही प्रयत्न होत आहेत का, जे शिक्षित तरुण आहेत त्यांच्यासाठी? सध्या तर आम्हाला कोणाचं सहकार्य नाही लाभत. आम्ही आमच्या मेहनतीनेच कामाला जातो, काय असेल ते रोजगार आम्हाला मिळतो. ते पण काम असलं GST वगैरे याच्यामुळे सर्व बंद झालेलं आहे काम. जे पण रोजगार मिळतं तो आम्ही त्याच्यात आमचा पुनर्निर्माण चालतो. खरळगावच्या नागरिकांना कोणत्या मूलभूत सुविधांना किंवा समस्यांना सामोरे जावे लागत आहे? पहिली गोष्ट, पाण्याची सुविधा ही आमच्याकडे झाली पाहिजे. आमच्या नेवाली नाक्यावर 4 किलोमीटर अंतरावर पाण्याची लाईन आहे, तिथून जर आम्हाला पाणी आलं तर आमच्यासाठी चांगली गोष्ट होईल. रस्ते बरोबर आहेत गावचे, रस्त्यांबाबत काय सांगणार? रस्ते तर आता सध्या तर चालू आहे रस्त्यांचं काम, यापूर्वी तर नव्हते, रस्ते भरपूर खराब होते. आता सध्या तर चालू आहे, त्यामुळे जरा रस्त्यांचं व्यवस्थित वाटतं. शिक्षण आणि आरोग्य ह्यासारख्या सुविधा आहेत का तुमच्या गावामध्ये? शिक्षण तर आहे आमच्या बाजूला, आहे 12वीपर्यंत शाळा आहे आणि इंग्लिश पण शाळा आहे छोट्या मुलांसाठी. एक रेंबो स्कूल म्हणून छोट्या मुलांसाठी उभारण्यात आलेलं आहे, तर सरकार मान्यता नाही आहे त्याला. काही प्राथमिक आरोग्य केंद्र वगैरे आहेत तुमच्या गावामध्ये? जर काही इमर्जन्सी असेल गावामध्ये तर तुम्हाला कुठे जावं लागतं? सध्या तर आम्हाला जवळ तर मांगरूळच आहे आम्हाला, बाकी तर इतर जवळ तर काहीच नाही आहे. एकतर कल्याणला जावं लागतं. तर ते जे प्राथमिक उपचार केंद्र आहे त्याची अवस्था कशी आहे, व्यवस्थित आहे तिथे? व्यवस्था आहे, पण तिथलं जे हॉस्पिटल आहे ना तिथं एकदम ती अवस्था बेकार झालेली आहे. एकदम तिथे बेड नाही व्यवस्थित, काय रूमची अवस्था एकदम बेकार झालेली, लादी नाही बरोबर, त्याच्यामुळे आम्हाला भरपूर त्रास होतो. डायरेक्ट सेंटरला नाही यायला सांगतात ते लोक, इथे जवळ ठेवतच नाही ते मांगरूळच्या हॉस्पिटलमध्ये. अंबरनाथ MIDC कडून तळोजाकडे जाणाऱ्या महामार्गावर असलेले अंबरनाथ तालुक्याच्या कोळे गावाचा MKN न्यूजच्या टीमने आढावा घेतला. कल्याण ग्रामीण पट्ट्यात असलेल्या ग्रोथ सेंटरच्या भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकलेल्या 10 गावांपैकी असलेले हे एक गाव. या गावात शासनाकडून असलेल्या बांधकामाच्या परवानगी बंदी व आधी निर्माण झालेल्या बांधकामांना अनाधिकृत घोषित करण्यात आलेले असल्यामुळे या गावातील तरुणांचा मुख्य व्यवसाय पूर्णपणे बंद झाला आहे. या गावात शासनाच्या कुठल्याही योजना गरजू नागरिकांपर्यंत पोहोचतच नसल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. लोकसभा निवडणुकीचा या सत्रात MKN न्यूजची संपूर्ण टीम सध्या येऊन पोहोचली आहे कल्याण लोकसभा मतदार संघाच्या ग्रामीण पट्ट्यात येणाऱ्या कोळेगावात. आपण जाऊया कोळेगावात आणि जाणून घेऊयात गेली 5 वर्षात नेमकी कोणती विकास कार्य या गावात झालेली आहेत आणि जर नाही झालेली आहेत तर त्यास कारणीभूत कोणी आणि येथील स्थानिक रहिवाशांचं त्याच्यावर काय मत आहे. काय सांगाल सर्वात आधी तर की विकास कार्य तुमच्या गावामध्ये झालेली आहेत की नाही गेल्या 5 वर्षात? विकास कामं म्हणाल तर नाही झालेलं आहे. मुळात आमच्या 27 गावाचा प्रश्न तो तर अजून मुख्यमंत्र्यांनी जसाच्या तसा ठेवलेला आहे आणि त्यात अजून भर टाकलं ग्रोथ सेंटर. ग्रोथ सेंटर म्हणजे हा ग्रोथ सेंटरचा अर्थ माहीत नाही ना. ग्रोथ सेंटर म्हणजे विकास, पण यांनी एक प्रकारे स्टे आणला आहे आमच्या या 10 गावांवर. 27 गावांचं आणलं आहे 10 गावांवर पण यांनी स्टे आणून ठेवलं आहे. म्हणजे नाही इथे आम्ही आमच्या भागात स्वतःचं घर बांधू शकतो, काहीच म्हणजे विकास करू शकत नाही आम्ही, अशी भूमिका या युती सरकारने आमच्या इथे ठेवलेली आहे. आणि राहिला प्रश्न आमचे बंधू म्हणजे आमचे आहेत त्यांनी बांधलेल्या इमारती, ते आता ते अनधिकृत ठरवून त्यांचे रजिस्ट्रेशन बंद करतात. अरे पण याआधी यांनीच रजिस्ट्रेशन केलेले होते ना, मग अचानक GR नसताना यांनी कोणत्या प्रकारे यांनी रजिस्ट्रेशन बंद केले तो पण मोठा प्रश्न आहे. ग्रोथ सेंटरला घेऊन तुम्ही जिथले स्थानिक रहिवासी पाठपुरावा घेत आहेत ह्याचं काय म्हणणं आहे समोरच्याकडून? ग्रोथ सेंटरच्या बद्दल बोलाल तर हे जे MMRDC अधिकारी आहेत ना, एकही शासन परिपत्रक जुमानत नाही. म्हणजे आपल्या देशाचं संविधान कशावर चाललं आहे, म्हणजे कोणाच्या इशाऱ्याने आज चालतं आहे कारभार तेच आम्हाला काही समजत नाही. कारण शासन परिपत्रक सांगतो वेगळं, हे करतात वेगळं, म्हणजे यांच्या मनानुसार हे वागत आहेत असा विषय आहे इथे.
इथले जे स्थानिक युवक आहेत त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी वगैरे काही आधीच्या खासदारांनी प्रयत्न केले आहेत? अजिबात।